बुद्धि आणि शक्तीचा खेळ म्हणजे चेस बॉक्सिंग। जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या माधवी गोंडबरेने सुवर्ण पदक मिळवले। माधवीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश प्राप्त केले। माधवी गोंडबरे चांदिवलीच्या संघर्षनगर येथे राहणारी ही तरुणी घाटकोपरच्या रामनिरंजन झुंझुनवाला या महाविद्यालयात BMS चं शिक्षण घेते। किक बॉक्सिंग हा माधवीचा आवडता छंद, त्यात तिनं नैपुण्यही मिळवलं। घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने अनेक पदकं मिळवली आहेत। कलकत्ता येथे झालेल्या जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत तिने रशिया, फ्रान्स, इटली, इराण या देशाच्या संघाला धोबी पछाड करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले। ही चेस बॉक्सिंग झालेली दहिसरमध्ये डायरेक्ट नॅशनल लेवलला, तर त्यामध्ये मला गोल्ड मेडल भेटलेलं आणि तिथून जे सिलेक्टेड होते गोल्ड मेडल्स वगैरे, जे गोल्ड मेडलिस्ट आहेत त्या लोकांना पाठवण्यात आलं कोलकात्याला वर्ल्ड चेस बॉक्सिंग खेळण्यासाठी। वर्ल्ड चेस बॉक्सिंग मध्ये मला गोल्ड मेडल भेटला। रामनिरंजन झुंझुनवाला कॉलेज ने इसको काफी सपोर्ट किया, इस आज वो इस लेवल पे पहुंच गई है कि उसने स्टेट, नेशनल, इंटरनेशनल लेवल तक उसने मेडल्स जीते हैं। आज वो चेस बॉक्सिंग में वर्ल्ड चैंपियनशिप खेल के आई है, इंडिया का नाम रोशन किया उसने। ओके, तो एक टैलेंट है हमारे इंडिया में, लेकिन उसको एक प्रोत्साहन की ज़रूरत है, जैसे कि कॉलेज सपोर्ट कर रहा है, कुछ इंस्टीट्यूशंस है जो उसको स्पॉन्सर कर रहे हैं, सपोर्ट कर रहे हैं। तो मैं चाहता हूँ कि गवर्नमेंट भी इसके लिए एक इनिशिएटिव ले आगे आए। एक मैसेज आला आम्हाला, नोटिफिकेशन आलो तो इकडे सांगितलं आम्ही सिलेक्शन झालो आमचं इंटरनॅशनलमध्ये, वेस्ट बंगालमध्ये आमचं फाईट आहे वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी। तर आम्ही रिसेंटली जाऊन आलो आता आणि ती गोल्ड मारली आहे माधवीने, आमचं खूप चांगलं वाटतं, आम्हाला खूप गर्व आहे त्यासाठी आणि ती पुढे अजून जागा। 2011 साली अपघातात माधवीच्या वडिलांचं छत्र हरपलं। माधवीची आई कांदिवलीतल्या एका शाळेत शिपाई म्हणून काम करते। प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलीने मिळवलेल्या यशाचं तिच्या आईलाही कौतुक आहे। तिला शिकायचं आहे तर माझी पण इच्छा होते हा शिकावं, पण कुठे मी अडकते पैशासाठी, तरीसुद्धा इकडचं तिकडे तिकडचं इकडं असं एक प्रयत्न करते। माधवी को लेके मेरा सिंपल सा कंसर्न है कि ये लड़की फाइनेंशियल इशू में पहले से ही है, बट यस उसका जो टैलेंट है, एग्रेशन है, चीज़ सीखने का, आने का डेडिकेशन है, वो काफ़ी अच्छी लगती है हम लोग को। घरची परिस्थिती बेताची असूनही माधवीच्या आईने तिला कर्ज काढून स्पर्धेला पाठवलं होतं। माधवीच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनीही सोशल मीडियावर आवाहन केलं होतं। काही समाजसेवकांनीही तिला आर्थिक मदत देऊ केली आणि त्या जोरावर तिने हे यश मिळवलं। आता माधवीला ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायचंय, मात्र त्यासाठी गरज आहे ती आर्थिक पाठबळाची। प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।